पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त नाशिकच्या महादेव मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळते आहे. धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण प्राचीन असलेल्या नाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आहे. नाशिकच्या गोदा घाटाला लागून असलेल्या कपालेश्वर महादेव मंदिराचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हे एकमेव जगातलं असं महादेवांचं मंदिर आहे ज्या ठिकाणी नंदीलाच महादेवांनी गुरु मानलेलं आहे आणि त्यामुळे या कपालेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे. खरं तर गोदाघाट परिसरातल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दर्शन घेत भाविक जे आहेत ते कपालेश्वराला या ठिकाणी दाखल होत आहेत आणि गर्दी जी आहे ती या ठिकाणी नियंत्रणात राहावी यासाठी कपालेश्वर प्रशासनाच्या वतीनं देखील चोख बंदोबस्त व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून येणाऱ्यांवर प्रत्येकांवर नजर ठेवली जाते आहे आणि त्यासोबतच आज पहाटेपासूनच विधिवत जी संपूर्ण पूजा अर्चना आहे ती या मंदिरामध्ये सुरू आहे. गुरुजी आपल्यासोबत आहेत. अतुल भाऊ, काय नेमकी आजची दिवसभराची प्रक्रिया असणार आहे? कशा पद्धतीचा आजचा श्रावणी सोमवार महत्त्वाचा? आजचा पहिला श्रावणाचा पहिल्या सुरुवात झालेली आहे. पहिला श्रावणी सोमवार आहे. 72 वर्षानंतर आलेला हा योग आहे की सोमवारी श्रावणाची सुरुवात झाली आणि श्रावण सोमवारी याची समाप्ती होणार आहे. हत्तेने क्षीण झाला त्रिभुभवनी फिरला तो कपाटी लपाला, नाना तीर्थासी गेला अंत्य गोदेसी आला, तदुपरी अरुणा संगमे शुद्ध झाला, स्नाने जाणे निवाला, अनुभव घडला या कपालेश्वराला. अशा ह्या कपालेश्वराचं महात्म्य ज्या 12 ज्योतिर्लिंगापेक्षाही श्रेष्ठ म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाचं जे दर्शन करून पुण्य मिळतं त्याच्या 1000 पटीने एका कपालेश्वराचं दर्शन होतं एवढं याचं पुण्य असल्यानं इथं आज सकाळपासून 4:00 श्रावणाची सुरुवात झालेली आहे सकाळीच्या अभिषेकाने. आणि आपण बघतोय की आज पहाटेपासूनच विधिवत पूजनाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि भाविकांची प्रचंड गर्दी जी आहे ती कपालेश्वर महादेव मंदिरात बघायला मिळते. कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.